विजयनगर साम्राज्य यांचं स्थापत्यशास्त्रातलं अजून एक उदाहरण. हम्पी या राजधानीपासून साधारणपणे 3 किलोमीटर दूर असलेल्या कमलापूर तलावातून शहरासाठी लागणारे पाणी एका दगडाच्या ओपन पाईप सिस्टीमद्वारे आणण्यात आले. बरं, हा दगड हा रेखीव, कोरीव आणि सी शेपमध्ये बनवला होता. यातून ग्रॅव्हिटेशनल अर्थातच गुरुत्वाकर्षण शक्ती याद्वारे हे पाणी त्या तलावातून शहरात आणले गेले. 14व्या शतकात सुद्धा भौतिकशास्त्रातील गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत शहराला पाणी पुरवठा करणे हे एक इंजिनिअरिंग मार्वल, प्रशंसनीयच आहे.